पुंगर मोडी न वाता कनलाना जीवा किता आहा झररा पुंगर मोडी न वाता कनलाना जीवा किता जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम विषयार्थाचा झालेला आहे. तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि असंच तुमचा प्रेम आणि सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या मित्रांनो. तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघून घ्या मित्रांनो. एकदम जबरदस्त गोंडी सॉंगवरती स्टेटस क्रिएट केलं आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीने तुमचा स्टेटस क्रिएट करू शकता मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, आणि ह्याच्या एडिटिंगचे जे काही मटेरियल असणार त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथून तुम्ही डाऊन करू शकता. डाऊन करण्याची किंवा एडिटिंग करायचं काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून नक्की विचारू शकता. तर मित्रांनो, मटेरियल छोटासा पासवर्ड आहे, 4 अंकी पासवर्ड असणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो, भेटूनच जाईल तुम्हाला, काही विषय येणार नाही. तर तुम्हाला करायचं तुमचे जे काय लाईट मशीन असणार ते ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर हे बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकीपीड इम्पोर्ट करून घ्यायचे. तर बिटमॅप प्रोजेक्ट म्हणजे अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं. तर आपला ट्रेंडिंग सॉंग असणार मित्रांनो, तर 8-10 दिवसापूर्वीच हे जे ते सॉन्ग जे ते तयार झालेले आहे मित्रांनो, त्या ट्रेंडिंग सॉंगवरती बनवलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी ते मी लिरिक्स वगैरे ॲड करून दिले. तर तुम्ही हे जे ते लिरिक्सला जे ते फॉन्ट वगैरे लावू शकता, फॉन्ट ऑल मटेरियलमध्ये दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने ॲड करून दिले तुम्हाला प्रोजेक्ट, काही विषय नाही, त्याला इफेक्ट वगैरे लावून दिले. तर तुम्हाला आता 4.5-15 पासून जे काही बीट येणार आहे तिथून तुम्हाला प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन जे काही तुमच्या गॅलरीचे जे काही मॉडलचे इमेज असतील ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे. जे तुम्हाला हवे असतील त्या इमेजवरती ते इमेजेस व्यवस्थित पद्धतीने 4.5-4 रेशो म्हणजे फिल स्क्रीनमध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा पद्धतीने फिल स्क्रीन करून घ्यायचं. तुम्ही स्क्रीनमध्ये बघत असाल मित्रांनो मी कशा पद्धतीने करत आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने जे काही तुमचे इमेजेस असतील ती इमेजेस तुम्ही लावून इथे तुमचा स्टेटस बनवू शकता मित्रांनो. काही विषय नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सांगत असतो नवीन नवीन टिप्स याच्या वगैरे व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित सांगत असतो, एकदम डीपमध्ये समजण्यासाठी सांगत असतो मित्रांनो. तर मी अशा पद्धतीने जे काही इमेज असतील ते मी पटापट जे ते आपले ॲड करून घेतो मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि एक छानशी कमेंट करून टाकायची, आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक पण कमेंट करून नक्की सांगायचं मित्रांनो. तर चला तर मी इथे पटापट जे ते आपले इमेज जे ते पटापट ॲड करून घेतो. ओके, तर बघू शकता मित्रांनो मी इथे थोडेसे इमेज ॲड करून घेतले. तर शेकीपीड आपले जास्त नाही, त्याच्यामुळे तिथं आपण काही जास्त इमेज ॲड केले नाही आणि जास्त वेळ पण नाही लागणार मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे फर्स्टला यायचं, इथे इमेज तुम्ही ॲड केलेच असेल सगळी. आता फर्स्ट बीटपासून म्हणजे सॉरी 4.15 पासून तिथे तुम्हाला प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून काय करायचं मित्रांनो, जी काही ब्लॅक शॉर्ट पेजी आणि जी काय बॉर्डर पेजी असणार आहे ते तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची मित्रांनो. तर ॲड करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला ॲड करून दाखवतो. तर इथे असणार आहे अशा पद्धतीने, इथे असणार आहे मित्रांनो आपली ब्लॅक शॉर्ट पेजी, ही तुम्हाला व्हिडिओची शेवटपर्यंत ॲडजस्ट करायची. ॲडजस्ट झाल्यावर व्हिडिओच्या फर्स्टला यायचं, प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन इथून बॉर्डर पेजी तुम्हाला ॲड करायची. ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन यावरील ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं. तर मित्रांनो, यावरती तुमच्या इंस्टाग्रामचे जे काही लोगो असतील ते तुम्हाला आधीच ॲड करायचं. अलर्ट मोशन थोडंसं लॅग होते लावताना, सेट करताना थोडीसे प्रॉब्लेम येऊन जाईल तुम्हाला, त्यामुळे तुम्ही आताच लावून घ्या. तर लावून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करतं, आता सिम्पली बॅकवर जायचं, या गॅलरी सेकीपीड ओपन करून घ्यायचं मित्रांनो. इम्पोर्ट केलाच असेल, इम्पोर्ट केला असेल मित्रांनो तुम्ही, काय विषय नाही. तर तुम्हाला काय करायचं, पहिले इमेज होते टच करायचं, इफेक्ट म्हणजे असं 3 डॉट करायचं, इथे कॉपी पेट करायचा. कॉपी पेट करून तुम्हाला बॅकग्राऊंड जे काय मेन पेट तुम्हाला प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायची. ओपन केल्यावरती मित्रांनो जिथून इमेज आपण स्टार्ट केले तिथे यायचं तुम्हाला 4.15 बीटला. इथून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, दोन इमेजेस असताना असणार आहेत मित्रांनो, ते दोन इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने सिम्पली पेस्ट करून घ्यायची. तर मी इथे दोन इमेज पेस्ट केले, एक मोठा इमेज बॅक देतो मित्रांनो, नंतर दोन इमेज अशा पद्धतीने पेस्ट करून घेतो अशा पद्धतीने. तर आपले दोन इमेज इथे पेस्ट झालेले आहेत बघू शकता. दोन पेस्ट केल्यानंतर एक मोठा बॅग द्यायचा, दोन पेस्ट करायचे एक मोठा बॅग द्यायचा, दोन पेस्ट करायचे एक मोठा बॅग द्यायचा. ही प्रोसेस तुम्हाला विशेष ओपन करून नंतर बॅग घ्यायची. बॅगवरती मेन बिटमॅप प्रोजेक्ट सॉरी सेकीपीड ओपन करून घ्यायचं मित्रांनो, आणि सेकीपीड ओपन केल्यानंतर लास्टचा जे काही 2 नंबरच्या फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे 3 डॉट लावून कॉपी पेट करून बॅग घ्यायचा. बॅगवरती मेन बिटमॅप प्रोजेक्ट जे आहे ते ओपन करून घ्यायची मित्रांनो, आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं, आता आपण इथे यायचं मित्रांनो, इथे
इथे बघू शकता आपण 4.15 बिट लावले नंतर इथे दोन इमेज पेस्ट केले, एक मोठा बॅग दिला, त्या बॅगवाल्या इमेजवर ते टच करायचं, इफेक्ट लावायचं असेल तीन डॉट लावून पेस्ट डिब्यूट करायचं मित्रांनो, आणि पेस्ट डिब्यूट केल्यानंतर तुम्हाला घरचं जेवढे काही मोठी इमेज असतील ती मोठी इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायची. मी ते तुम्हाला पेस्ट करून दाखवले तर मित्रांनो सर्व बीटमध्ये जे ते मोठी इमेज पेस्ट करून घ्यायचे. करून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे फर्स्ट बीट लिहायचं, तर आपली इथे जे काही टेक्स्ट असणार आहे गर्ल्सच्या नावाची ती टेक्स्ट इथे ॲड करायची राहिलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला करायचं 4.15 बीट कशी यायचं आहे, नंतर प्लस आयकॉन आणि मिडियम जाऊन तुम्हाला इथून जे काही भारती नावाची टेक्स्ट पी एन जी असणार आहे, या हे जे काही मॉडेल असणार आहे भावानो मित्रांनो इंस्टा रील स्टार त्यांचं हे भारतीय नियम असणार आहे, म्हणजे भारतीय नाव आहे मित्रांनो, तो आपण तयार करून इथे सेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही नेम असणार आहे तुमच्या जे काही बनवलं असेल मॉडेलचं ते नेम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते ॲड करून घ्यायचं. ॲड करून झाल्यावरती हे जे ते सेक्युरिटी वगैरे सर्व काही जे आपण व्यवस्थित पद्धतीने ॲड केले तर पूर्णपणे आपले स्टेटस बनवून रेडी झाले. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या बाजूला इथे कोपऱ्यामध्ये सेवचं आयकॉन दिसेल, त्यावरती टच करून एक्सपोर्ट बटनावरती टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असणार तुमच्याकडे सेव्ह करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बघा, बेल आयकॉन ऑलरेडी सिलेक्ट करा. अशा पद्धतीचे नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या वेळा प्रश्न पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, तर शंभर एक व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तिथं भेटू बनवणे आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तो प्रत्येक जे महाराष्ट्र.